नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शुभम वागुळे। तुम्ही बघत आहात टेक्निकल SMW यूट्यूब चॅनल। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी रोजच्या रोज अपलोड करत असतो, त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चिझल। चिझलमध्ये एकूण महत्त्वाचे 5 पॉइंट बघणार आहोत। पहिला डेफिनेशन, दुसरा यूज, तिसरा मटेरियल, चौथा पार्ट्स ऑफ चिझल, पाचवा टाइप्स ऑफ चिझल। व्याख्या: जॉब और चिपिंग व कटिंग ऑफ ऑपरेशनसाठी जे हँड टूल वापरतात त्यास कोल्ड चिझल म्हणतात। जॉबच्या पृष्ठभागावरील जादा असलेले मटेरियल चिझल व हॅमरच्या साहाय्याने काढले जाते। दुसरा यूज, जॉबच्या सरफेसवरील जादा असलेले मटेरियल काढून टाकण्यासाठी चिझलचा वापर करतात। दुसरा रॉड, फ्लॅट, सीट मेटल यासारखे जॉबचे तुकडे करण्यासाठी चिझलचा वापर करतात। तिसरा मटेरियल, चिझल हे हाय कार्बन स्टील किंवा क्रोम वॅनेडियम स्टीलपासून बनवितात व त्याच्या कटिंग एजवर हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असतो। चौथा पार्ट्स ऑफ चिझल, चिझलचे एकूण 3 मुख्य भाग आहेत। पहिला हेड, आपण ज्या भागावर हॅमरने मारतो त्या भागाला हेड म्हणतात। दुसरा बॉडी, चिझलचा हेड आणि पॉइंट या दोन्हीमधील भाग म्हणजे बॉडी। तिसरा पॉइंट किंवा कटिंग एज, चिझलच्या याच भागाने धातू कट केला जातो। चिझलच्या कटिंग एजवर हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असते। पाचवा टाइप्स ऑफ चिझल, चिझलचे 2 प्रकारात वर्गीकरण केलेले आहेत। पहिला हॉट चिझल, मित्रांनो नावाप्रमाणेच याचा उपयोग गरम जॉबवर काम करण्यासाठी केला जातो। दुसरा कोल्ड चिझल, याचा वापर थंड जॉबवर केला जातो, याला हँडल नसतो। हॉट चिझलला हँडल असतो आणि कोल्ड चिझलला हँडल नसतो। कोल्ड चिझलमध्येच अजून वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण बघूया। पहिला फ्लॅट चिझल, हे सर्वसाधारण कामासाठी वापरतात। दुसरा क्रॉस कट चिझल, याचा उपयोग किवे, ग्रु, स्लॉट तयार करण्यासाठी केला जातो। तिसरा हाफ राऊंड नोज चिझल, या चिझलचा कटिंग एज अर्धवर्तुळकार असतो, याचा उपयोग वक्राकार गाळे तयार करण्यासाठी केला जातो। चौथा डायमंड पॉइंट चिझल, याच्या नावाप्रमाणेच याचा पॉइंट असतो, म्हणजेच याचा पॉइंट हिऱ्याप्रमाणे असतो। या चिझलचा उपयोग क्वार्नरमधील मटेरियल काढून ते शार्प बनवण्यासाठी केला जातो। पाचवा वेब चिझल, या वेब चिझलला पंचिंग चिझल असेही म्हणतात। याचा उपयोग चेन ड्रिलिंग केल्यानंतर मटेरियल वेगवेगळे करण्यासाठी केला जातो। याचा उपयोग फिटर सेक्शनमध्ये जास्त प्रमाणात केला जातो। अशाच नवनवीन व्हिडिओ रोजच्या रोज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।